केंद्र सरकारचं पथक आता राज्यात 4 दिवस दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार आहे. राज्यातील दुष्काळ आणि खरीप नुकसानीचा आढावा हे पथक घेणार आहे. 13 आणि 14 डिसेंबरला मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यांमध्ये ही पाहणी होईल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातल्या काही भागांचा समावेश आहे. त्यानंतर पथक जालना, बीड, धाराशिव, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातल्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. 15 डिसेंबरला पथक पुण्यामध्ये बैठक घेऊन आपला अहवाल केंद्राला सादर करेल. तर या अहवालानंतर केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल अशी एक शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांचं आता या केंद्रीय पथकाच्या पाहणीकडे लक्ष आहे.